बाई. काय एवढं निडखून बघताय त्या मामंजींच्या फोटोकडे? आठवण येते वाटत. तुमचाच विचार करीत होतो. त्यांच्या फोटोकडे बघून तुम्ही माझा का विचार करत होता? नाही म्हणलं, आणखीन काही वर्षाने असा फोटो आमचा बी लागल आणि तो तुम्हीच लावणार. त्याचं काय ना सासूबाई, माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना की तुम्ही गेल्यावर तुमचा फोटो मीच लावणार. बोललात अहो, आमचं नातू ऐकतो म्हणून तरी बरं बोला की. आणि तसं बी येऊ थेरडा, तुमच्यामुळेच गेला. तुमचा ते भाऊ, ते गुंड, ते प्रकरण झालं नसतं तर म्हातारा गचकला नसता. सासूबाई तुम्ही विसरताय. माझ्याच आधीच्या चांगुलपणामुळे तर अर्धी इस्टेट आपल्या नावावर होणार होती. अहो परती होईपर्यंत तरी तुम्ही नीट वागायचं होतं ना. तुमच्या वागण्यामुळेच आपल्या फिल्मचा इंटरवल झाला आणि इंटरवलच्या पुढे मग फिल्म गेलीच नाही. अर्ध काय आणि कसलं काय समजा त्या मजुराच्या हातात गेलं. खरंच हो सासूबाई, मला ना कधी कधी सुचतच नाही. आधी आपण ना त्या मधुराचा विचार करायचो, आता आपल्याला त्या रोहितचा विचार करावा लागतो. राहू केतू आहे दोघही. जावय बापूंच तर काय सांगू मी तुम्हाला. तुम्हाला सांगते काय प्रश्नच नाही हो, त्यांचा काही प्रश्नच नाही. कंपनी तर एवढा बोलबाला आहे त्यांचा. अहो पण हे अक्षयला कळत नाही ना. मग काय करणार आता? जावय बापू हुशारच आहेत ना अक्षय पेक्षा. अहो पण अरे देवा बघा, हाय का ना शंभर वर्ष आयुष्य आहे. अरे आम्ही दोघी जेव्हा तुमच्याबद्दल बोलत असतो ना तेव्हाच तुम्ही टपकता म्हणजे येता. मस्त मस्त टायमिंग आहे तुमचं. चहा घेणार? आला का देऊ? नाही म्हणजे एफ एम ला सांगते ना. घेणार? सांगू. मजुराचं सामान आणायला आलोय मी. ताईकडे राहते ना. म्हणजे घर सोडून जाणार ती? अव चार दिवस राहणार असतील बहिणी संघ. कशा आहेत? ठीक आहे दादा, सावरताय स्वतः. काळजी घ्यायला सांगा बरं का. आणि जाऊ तुम्ही घ्या ते कापड कुपड काय. मी पण सांगितलंय म्हणून सांगा काळजी घ्यायला. दोस्त काय काय कधी काय बोलायचं काय कळत नाही का तुम्हास नी. हा इतके दिवस आमच्या बरोबर राहत पण डोक्यात काही जात नाही तुमच्या. सॉरी. प्या तो चा मुकाट्यान आणि आमचा चांगला फोटो लाव. हा ब्लॅक अँड व्हाईट लावू नका, कलर मंदी लाव. मग आनंदराव पुढे काय करायचं ठरवलंय? काय करणार, हातातून सगळ्या गोष्टी केव्हाच निसटून गेल्यात. मागे राहिल्यात त्या फक्त कटू आठवणी. मायाला तिच्या अपराधाची शिक्षा मिळेलच, पण तिला साथ दिल्याची शिक्षा मी भोगतोय देशमुख साहेब. नाही, मला म्हणायचं होतं की तुम्ही पुन्हा बडोद्याला जाणार नाहीत. काय करू बडोद्याला जाऊन? तिथे गेलो तर मायाच्या जुन्या आठवणी परत आपल्या डोक्यावर काढणार आणि आता ते नकोय देशमुख साहेब व्हायला. आयुष्यात ज्या काही नाजूक हळव्या हव्या हव्या अशा आठवणी माझ्या वाट्याला आल्या ना, त्या इथेच तर आल्या. त्यांना पुन्हा वर्तमानात आणता येतं का यासाठी प्रयत्न करायचाय. माझ्या लक्षात येत नाही तुम्हाला काय म्हणायचंय. सगळं व्यवस्थित लक्षात येत आहे तुमच्या देशमुख साहेब. फक्त तुम्हाला जे वाटतंय तेच मला म्हणायचंय की नाही याबद्दल तुमचं मन साशंक आहे, पण मला अगदी तेच म्हणायचंय. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आता एकच गोष्ट करायची राहिली, ती म्हणजे मानसीकडनं माफी मिळवणं. तेवढ्यावरच थांबणार नाहीये. तिची माफी मिळवल्यानंतर मानसीने परत तिच्या आयुष्यात तुम्हाला येऊ द्यावं असं वाटणार आणि मनाच्या अपेक्षा वाढतच जाणार. असं होईलही कदाचित देशमुख साहेब. खर तर आता नशिबाकडनं फक्त तेवढीच अपेक्षा आहे. हो पण आणखीन एक गोष्ट करायची आहे मला.
तुमच्या नजरेतूनही मी पुरता उतरलोय. तुम्ही म्हणता तसं जर कधी होणारच असेल ना देशमुख साहेब, तर तेव्हा मला बाबा म्हणताना तिला लाज वाटू नये. तेव्हा असं काहीतरी करायचंय. इतर कोणत्या आशीला बरोबर माझं नातं जुळलं नाही, पण आपली केस वेगळी आहे. कधी मदत लागलीच तर जरूर बोलवा. येऊ मी. थँक्स देशमुख साहेब, पण आता जे काही करायचं ते माझं मलाच करायला हवं. आज आपण लवकर कशा? आई जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून म्हटलं घरी येऊन आराम करावा. त्रास शारीरिक आहे का मानसिक? काय ऋतू, माझ्या काहीच लक्षात येत नाही असं नाहीये, पण तू स्वतःहून कधी सांगितलं नाहीस म्हणून मी कधी विचारलं नाही. आई तुम्ही कशाबद्दल बोलताय मला खरंच नाही कळलं. ऋतू मला कळतंय की काहीतरी दुःख तुझ्या मनात आहे, पण मी आग्रह नाही करणार की तू मला सांग. तूच मैत्रीण म्हणून किंवा आई मानून मला सांगितलंस तर मदत नक्की करेन. ऍटलीस्ट तुझं मन मोकळं झालं एवढं समाधान तरी. आई असं खरंच काही नाही, मी ठीक आहे. ओके ठीक आहे, मी इन्सिस्ट नाही करणार तुला, कारण शेवटी हा प्रश्न तुझा आहे ऋतू. पण मला असं वाटतं की मुलगी म्हणून तू हट्ट करावास, मला सगळं येऊन सांगावंस, आपण गप्पा माराव्यात, दोघींनी मिळून शॉपिंगला जावं असं खूप वाटत. मुलगी नव्हती ती हौस तू भरून काढावीस असं वाटत. हा ये होई ना बात, आता आपण गप्पा मारूया, पण त्याआधी मी चहा घेऊन येते. ठीक आहे. आई तुम्ही कितीही म्हणालात ना तरी तुमचा मुलगा दुसऱ्या मुलीत गुंतलाय हे स्वतःच्या तोंडाने सांगण्याची हिम्मत नाहीये माझ्यात. केदारने असं का करावं? कोण असेल ही मुलगी? ऑफिस मधली? कोणाला विचारू, कोणाला सांगू? भूषण नंतर प्रेमावरचा विश्वास उडाला होता, तो केदारने परत आणला, आणि आता केदारमुळेच गेला तर पुन्हा कोण परत आणेल? मजुरा कपडे चेक करून घे, काही राहिलं तर नाहीये ना. जेवायला वाढ ना प्लीज, खूप भूक लागलीय खूप. तयार आहे, तू आवरून घे लगेच वाढते. हा म्हणजे तुझ्या सासूबाईंचं आमंत्रण होतं मला जेवून जा म्हणून, पण मी त्यांना सांगितलं की माझी बायको थांबली असेल माझ्यासाठी जेवायची, मला तिच्याच हातचं जेवायचंय. किती काम करतोयस रे आजकाल, जेवणा खाण्याकडेही लक्ष नाही तुझं. आज लंचही उशिरा घेतलास ना. अरे काय करणार, कामच इतकं आहे की आता बघ ना, दोन प्रेझेंटेशन पैकी. तुला कसं कळलंय? हा अक्षय म्हणाला असेल. नाही नाही आरेकरांनी सांगितलं. कौतुक करत होते तुझं. एक मिनिट एक मिनिट,
त्यांनी कशासाठी फोन केला होता हे सांगायला? नाही रे, मीच फोन केला होता त्यांना. म्हणलं ऑफिस मध्ये काय परिस्थिती आहे जरा विचारूया. तू त्यांना फोन केला होतास का? माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? का तू मालकीण आहेस याचा विसर पडू द्यायचा नाहीये स्टाफला? अरे असं काय म्हणतोयस? असं काहीच नाही. आणि एवढं काय त्यात? तुझ्यावर जर विश्वास नसता तर तुला सगळं हँडल करायला दिलंच नसतं ना, त्यांनाच दिलं असतं. पण लोक असा अर्थ काढत नाहीत ना. तू काय त्यांना नेमलंयस माझ्यावर वॉच ठेवायला? मी काय काम करतो, किती काम करतो, कसं काम करतो, काय खातो पितो, मुद्दा ना भरतीकडेच नाही. मग तू असे मुद्दे आणतेसच का मला कळत नाहीये? हे बघ, तू ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केल्याचं मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय बाबा, कसल्या वेळेला गहन विचारात पडलीस? काय नाही बाबा, तब्येत ठीक नव्हती. ऋतू, माणसाच्या शरीराच्या चार भिंतीतलं जे मन असतं ना, त्याला जरा बाहेरची हवा लागायला लागते. जर का मोकळी हवा लागली नाही ना मनाला, तर माणसाचे विचार खराब होऊन जातात. तेव्हा तुझ्या मनाला जरा इतर विषयांच्या गप्पांचा वारा लागू दे. हा, आपलं येता जाता एकच विचार मनात, केदार कधी येणार आणि त्याला उशीर का झाला. तुम्हाला कसं कळलं बाबा? कसं कळलं? अगं हे केस आहेत ना केस, हे असेच नाही पांढरे झालेले, अनुभवाचा रुपेरी वर्ख आहे हा. हे बघ ऋतू, तुझ्या मनामध्ये केदार बद्दल जे काही आहे ते खरंच तसं आहे असं तुला जर का वाटत असेल ना, त्याग वेडी आहेस तू. केदार तसा मुलगा नाहीये. आय नो त्याच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत सध्या, पण कसं आहे त्याची काही टार्गेट्स आहेत. आता त्याच्या मागे तो वेड्यासारखा लागलाय मला कळतंय. अशा वेळेला तू त्याला तुझ्या दिशेने खेचू नकोस. त्याचीही दमछाक होईल आणि तुझीही दमछाक होईल. विरुद्ध फोर्सने धावतात ना, तसं होईल त्याच. ना धड त्याच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकणार, ना तुझ्यापर्यंत. ट्रेडमिल वरती कसा माणूस एकाच जागेवरती धावत बसतो ना, तसं काहीच होईल. काय कळते का मी काय म्हणतोय ते? मग चल चल चल, तोंडून घे, फ्रेश हो, आपण वॉक घेऊ फर्स्ट क्लास. वाट बघते तुझी, लवकर ये. तुम्हाला कसं सांगू बाबा, गोष्टी इतक्याही सोप्या नाही आहेत जितक्या तुम्हाला वाटतात. मला आता हा कोण मारा असंही होत, विचार करून करून लोक फुटून जाईल असं वाटतंय. मला वाटतं रात्री केदारशी त्या मेसेज बद्दल बोललंच पाहिजे. सॉरी, पण तू ऑफिसमध्ये फोन केलेला मला नाही आवडला. जे काय विचारायचंय ते मला विचार ना, इतरांकडे चौकशी करायची काय गरज आहे? नाही करणार, फोनही करणार नाही ऑफिसमध्ये. कोणाची काळजी करायला जावी तर हे असं. जरा कुणाला काही विचारलं तर एवढा कसला राग येतो कुणाष्ट, एवढा कसला इगो. कोणीतरी आपल्यासाठी जेवायला थांबलंय त्याचं काहीच नाही, हे ऐकण्यासाठी थांबले होते मी. आय एम सॉरी, मला खरंच चिडायचं नव्हतं. पण समजून घे ना ग, मी सुद्धा दिवसभर काम करून खूप दमलो होतो, तर तू असा विषय काढलास आणि मला
मला शांतपणे तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. तुला थोडा वेळ द्यायचा होता. तू सुद्धा दिवसभर सगळ्यांना अटेंड करून दमली असशील. तू रिलॅक्स फील करशील असं काहीतरी बोलायचं होतं, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. जाऊ दे, आता हा विषय आपण बंद करूया. बस ना, तुझा दिवस कसा गेला? ठीक. घरातल्यांच्या मनातून या घरातून आईच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करते. खरंच तू म्हणालास तसं, सगळ्यांना आपापल्या कामाकडे वळवलं पाहिजे रे. जुईच एकटी काय ती शहाण्यासारखी वागत असते, तिचीच मदत होते मला. मनूचं तर कशात काही लक्ष नसतं. काळजी वाटते रे त्याची. मी एका मिनिटात आलो. कुठे जातोयस आता? भूक लागली आहे. मनूला भेटून येतो ना. ठीक आहे. आयुष्यात एकदा सकाळी उठावं आणि आपल्या वडिलांचा मृतदेह आड्यावर लटकलेला पहा. अशी एक सकाळ मी अनुभवली. आईंच्या रूममध्ये शिरल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह बघायला मिळाला. अशी एक रात्र तू अनुभवलीस. मी थांबलो नाही त्या सकाळपाशी, कारण मी तिथे थांबलो असतो तर आज मी जिथे आहे तिथे पोचलो नसतो. जर अशा ठिकाणी पोचलो असतो जिथे मला पाहायला माझ्या वडिलांना कधीच आवडलं नसतं. कधीच नाही. तू सुद्धा थांबू नकोस त्या रात्रीपाशी. ती रात्र मागे टाकून पुढे जा. अरे वेड्या, आई आपल्या जवळ आहेत, आसपास आहेत. त्यांना तुला असं पाहायला नाही आवडणार. खरंच सांगतोय मी, नाही आवडणार त्यांना.